महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकारी यांनी संगनमत करून दलित वस्ती सुधार योजनेतील कोट्यवधींचा जो निधी आहे तो इतरत्र वळवला असा आरोप दीप चव्हाण यांनी केला। महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमताने दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्यवधीचा निधी इतरत्र वळवला असे वक्तव्य दीप चव्हाण यांनी केले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत महापालिका आयुक्तांना 2 दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। दलित वस्ती सोडून सोसायटी आणि उच्चभ्रू कॉलनीत कामे झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। शहरात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत आलेला निधी अन्य ठिकाणी वळवला जात असून महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केलाय। शहरात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुविधा योजना दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत आलेला निधी अन्य ठिकाणी वापरला जात असून त्यामुळे मूळ दलित वस्तीत राहणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असल्याची तक्रार नगरसेविका शिलादीप चव्हाण आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती। याबाबत जिल्हाधिकारी नगरपालिका शाखेच्या वतीने आयुक्तांना शुक्रवारी दिनांक 11 मार्च रोजी 2 दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचा आदेश काढण्यात आले असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली। अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून महापालिकेत प्रभाग क्रमांक 9 मधून शिलादीप चव्हाण निवडून आले आहेत। त्यांनी दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीबद्दल नुकतीच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। शहरात नगर परिषद असताना 17 घोषित आणि 5 अघोषित झोपडपट्ट्या असून हे सर्व दलित बहुल भाग आहे। सन 2019 पासून आज 2022 पर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेसाठी आलेला निधी दलित वस्तींमध्ये वापरणे आवश्यक आहे। 2020-2021 साठी महापालिकेला 5,11,72,576 चा निधी आला होता। या निधीमधून 48 कामं दाखवण्यात आली, मात्र यापैकी फक्त 7 कामं दलित वस्तीत करण्यात आली असून त्याला 1 कोटीपर्यंत खर्च करण्यात आलाय। उर्वरित 41 कामं ही इतर ठिकाणी करून तब्बल 4 कोटीपर्यंतची कामं दलित वस्ती सोडून करण्यात आली आहेत। हा निधी घोषित दलित वस्ती आणि 50% जास्त दलित वस्तीत नसलेल्या ठिकाणी खर्च केल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय। पत्रकार परिषद घेण्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सांगितलंय 2020-21 नागरिक दलित वस्ती व त्याचप्रमाणे आपल्याकडं साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरिक वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 2022-21 आणि 2022 या दोन्ही वर्षाच्या निधीच्या संदर्भातलं या ठिकाणी मी तुम्हाला या आपल्या निदर्शनात आणून देतो की त्या 2020-21 ला 5,11,72,576 रुपये या ठिकाणी निधी प्राप्त झालेला होता व त्याच्यातली कामं घेतलेली होती। परंतु त्या शासनांच्या नियमाप्रमाणे व GR प्रमाणे ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे त्या ठिकाणी कामं घेणं हे बंधनकारक आहे असे त्यांना GR मध्ये पण सांगितलेलं आहे। परंतु असं न होता या ठिकाणी म्हणजे 20 आणि 21 चे सगळे सोसायट्या व त्या प्रभागामध्ये इतर ठिकाणी जिथं आदर दलित राहतात तर त्या ठिकाणी 38 कामं 48 पैकी 38 कामं त्या ठिकाणी टाकण्यात आले व त्याचप्रमाणे 38 पैकी 2 कामं 36 कामं 2021 आणि 2022 या कालावधीत जे 6,05,00,000 रुपये निधी आली त्याचं पण या अशाच पद्धतीने त्यांनी इतर ठिकाणी कामं टाकून फक्त दलित वस्तीतले दोन्ही काम घेतले आणि 36 कामं अदर दॅन जिथं दलित जास्त संख्येने ज्या शासनाने सांगितलेलं आहे GR प्रमाणे किंवा नवीन ठिकाणी वस्ती झाली असेल तर त्या ठिकाणी 50% कमीत कमी दलित वस्ती असावी तर असं पण एखादा भाग नाही। तर मी सगळे जे सोसायट्या आहे ते वाचून दाखवलेले आहे प्रत्येक प्रभागामध्ये ज्या प्रभागामध्ये त्यांनी काम घेतलेले आहे त्या प्रभागामध्ये सगळे सोसायट्या आहे सगळे गुंतेवारीचे आहे सर्वे नंबर टाकलेले आहे जो दलित वस्तीमध्ये कधी पण सर्वे नंबर असलेले प्लॉटच नसतात ना तिथं दलित वस्ती म्हणजे दलितच वस्ती असतात ते तर इथं त्यांनी सर्वे नंबर सहित दिलेले आहे आणि सर्वे नंबर टाकलेले आहे हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी त्यांच्या निदर्शनात आपल्याकडे निदर्शन आणून देतो का याच्यातले जे कामं घेतलेली आहे ती कामं अक्षरशः दोन्ही निधी मिळून 11 कोटी निधी होतं आणि नगर शहरामध्ये सगळे ह्या निधीतून काम सगळ्या प्रभागामध्ये चाललेलं आहे म्हणजेच
कारण की नगरसेवकाला फक्त वर्षाला 5 लाख रुपये निधी आहे. मग 5 लाख रुपयेमध्ये कुठलं नगरसेवक मॉडेल हा करू शकतो का, किंवा त्याच्याकडे तर विकास करू शकतो का, किंवा त्याच्या 5 लाखामध्ये पूर्ण वार्डाचा विकास होईल का? नाही होणार. तर हे सगळे दलित वस्तीतली कामं त्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांच्या वस्तीत न करता त्यांनी केलेलं आहे. हा ऑब्जेक्शन मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मी घेतलेला आहे. त्यांनी या ठिकाणी त्यांनी त्याची दखल घेऊन आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी परवा दिवशी महानगरपालिकेला पत्र पाठवून 2 दिवसात त्याचा अहवाल सादर करावा असं त्यांनी आयुक्त साहेबांना पत्र दिलं. आता 2 दिवस म्हणजे शनिवार रविवार सुट्टी आली, सोमवारच्या दिवशी त्यांनी तो अहवाल द्यावा व त्यानंतर कलेक्टर साहेब त्याच्यावर काय हे घेतील, ऑब्जेक्शन घेतील तेव्हा आपल्याला त्यावेळी ते कळेल. परंतु हे अतिशय गंभीर बाब आहे. ज्या लाभार्थ्यांच्यासाठी जो शासनाने निधी निर्माण केलेला आहे किंवा देतात, त्या लाभार्थींच्या संदर्भात त्यांचं जीवनमान, त्यांचं राहणीमान व त्यांच्याकडे असलेले अडीअडचण व त्यांचं संपूर्ण समाजामध्ये एक दर्जा उंच व्हावा ह्या दृष्टिकोनातून हे शासन त्या भागामध्ये निधी देत असतो. परंतु त्याचा दुरुपयोग अशा पद्धतीने जर प्रशासन आणि शासन अशा पद्धतीने करत असेल, सत्ताधारी आणि प्रशासन, तर हे चुकीच्या पद्धतीने आहे नाही. पण हे ऑब्जेक्शन आहे, मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तर आता सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांनी सांगितलं का हे जे सगळे विषय जे आहे ते विषय सभागृहाच्या अजेंडेवर असला असता तर तिथले सगळे जे त्या भागामध्ये निवडून आलेले 5 महिला अनुसूचित जाती जमातीतून निवडून आले आणि 4 पुरुष आहे, त्या 9 लोकांना कळालं असतं का मग आपल्या वस्त्यामध्ये किती काम घेतलेले आहे? हे डायरेक्ट ते काम घेऊन हे घोषणा करतात आणि जेव्हा नंतर आम्हाला माहीत पडतं वर्षावर्षाने का एवढी एवढी निधी आली होती आणि त्याच्यापैकी असे असे काम घेतले आणि आमच्या त्या वस्त्यामध्ये काम नाही म्हणून, तर आपण हे तुमच्या माध्यमातून आम्ही ह्या लोकांपर्यंत जनतेपर्यंत, कारण की नगर शहराच्या मध्ये जे म्हणतात का विकास झाला, आम्ही विकास केला. आयुक्त साहेबांनी सांगितले होते 130 रस्ते मी केले, पण तू त्यांनी सांगू ना ते कोणाच्या कुठल्या निधीतून केले, कारण की नगरपालिकेकडे पैसे हा विकासाला पैसेच नाही आहे. 5 लाख रुपये फक्त एका नगरसेवकाला वर्षाला देतात तर त्या निधीचं काम कुठलेही ठेकेदार हा करत नाही, कारण की तिथं बिल निघत नाही. मग हे काम कुठून चाललेले आहे? तर हे काम ह्या निधीतून व चटई क्षेत्र आणि विकास भार जे आहे, ज्या टीपीमधले जे लोक जे पैसे भरतात प्लॅन सँक्शन पास करायला, तर ते पैसे जे येतात त्याच्यातून जिथं जिथं रोख रक्कम येते, शासनांचे पैसे जिथं जिथं येतात त्याच पैशातून हे नगर शहराचा विकास चालला, आणि ते पण विशेष भागामध्ये विशेष लोकांच्याकडेच तो विकास चाललेला. म्हणून आपल्याला सांगू इच्छितो का ह्या हे गंभीर बाब आहे, कारण की ते दलित वस्ती अंतर्गतले जे पैसे आहे ते शासनांचे पैसे आहे आणि त्या वस्त्यांना आणि त्या समाजाला ते मिळायला पाहिजे. हा जर झालं नाही तर याच्यावर जर काहीच याच्यात कारवाई त्यांनी केली नाही तर मला माझ्या पद्धतीने मी कलेक्टर साहेबांना निवेदन देत असताना त्यांना मी स्पष्ट सांगितलेलं आहे का मला निवडणूक आपलं मागासवर्गीय आयोग असेल, समाज कल्याण अधिकारी असेल, आमचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव असेल, त्यांच्याकडे मी तक्रारी केलेलेच आहे. आणि जर नाही केलं तर ना इलाज असतो मला. जर वेळ जर पडली तर मला न्यायालयात पण जायची, जर वेळ आली तर मी त्या ठिकाणी जाऊन मी प्रयत्न करणार हे पैसे थांबवायचे व वाचवायचे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.